वसई विरार मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिक्षा मागणाऱ्या मुलांची टोळी या ठिकाणी सापडली असून त्यांच्याकडून चोरीचे तब्बल 14 मोबाईल देखील हस्तगत करण्यात आली आहेत. विरार मध्ये भिक्षा मागणाऱ्या बालभिकाऱ्यांकडे चक्क चोरीचे 14 महागडे मोबाईल सापडल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. विरार पूर्वेच्या आरजे नाका येथील भिकारी चोरी करत असल्याचा संशय परिसरात राहणाऱ्या दक्ष नागरिकांना आल्याने त्यांनी ते राहत असलेल्या ठिकाणची तपासणी केली. त्यामध्ये त्यांना चक्क जमिनीत गाडून ठेवलेले 14 स्मार्टफोन सापडले आहेत. नागरिकांनी याबाबतची माहिती विरार पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत मोबाईल फोन देखील जप्त केली आहेत. तर महिनाभर आधी देखील असाच प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला होता. वसई विरार शहरातील रस्त्यांवर गर्दीच्या ठिकाणी तसेच महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर हे बालभिकारी पैशाची मदत मागण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये हात घालून गाडीतील प्रवाशांची लक्षण असताना हात चलाखीने वस्तू लंपास करण्यात सक्रिय आहेत. लॉकडाऊन नंतर वसई विरार शहरात अशा बालभिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक या ठिकाणी त्रस्त झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई. या ठिकाणी बघा, राहणारे गरीब म्हणजे काय झोपडपट्टीवाले, या लोकांनी झोपडपट्टीवाल्यांनी पारख्या पोरांना मोबाईल चोरी करून चोरा करायला लावतात. हे बघा, बापरे मोबाईल. हे बघा, या ठिकाणी या सगळ्या चोरीचे मोबाईल आहेत आम्हाला आढळले आहेत. आम्ही आता जे रेट टाकल्यावर आम्हाला भेटलेले आहे. हे बघा.